came here today to meet the CEO. Unfortunately, he is not there, so we had to meet the ME too. We have been told that the CEO is holding four posts. That is not our problem, because any document that has to be passed by has to be passed by him. Since past 3 months, complaints have been given, but there is no action taken. Unfortunately, today we have come with a memorandum to meet the CEO, but he is not there. Now we have been assured that whatever memorandum that we have made today, to give it to ME2 and it will be passed to the CEO, and we don't know when that is going to happen. The rains are going to come in. Last rains we had a cyclone. That field was a blessing for us. That issue has been happening where the water has been clogged since years. Suddenly the highways come over there. One thing, a new construction is coming over there where the road access is not even 3 meters. So you tell us where the water is going to go. The place is going to get damaged and ruined. So we are now afraid what is going to happen. So we are not here. जो इशू जो सॉल्व करपाचो आसलो तो डायवर्ट करता आनीक कितें घालता. सो आमकां कितें जाय, जो आमी कंप्लेनी केल्या पळय तेजेर कांयच हे करूंक नासले तेंच्यानी, कांयच एकूच स्टेप नासलो. आमी बेजार जावन फोर्सफुली सगळे लोक म्युनिसिपालिटीन येयल्या, कितें करता, कित्याक आमकां इतक्या त्रासान घातल्या. आमकां कितें जाय, जे त्रास आमकां ऑलरेडी जाताले हितून आनीक त्रास जाल्यात. तो प्रोजेक्ट घेवन त्या प्रोजेक्टान आमकां आश्वासन दिला दे वील डू द्या जॉब, बट कितें आसा म्युनिसिपालिटीन कितें आयज पसून केला, कांयच करूंक ना. सो आमी हितून ह्या हितून आमी हो मोर्चा हाडला की दाखोवपाक की वी आर इन अ स्टेट ऑफ फियर. इफ दीस थिंग इज नॉट रिपीटेड, इफ दीस थिंग इज रिपीटेड हाव द लास्ट मान्सून जो मिडिया पसून कवर केल्ले, हाव द वॉटर वॉज स्टॅग्नंट and how it was smelling and how the mosquito growth was there. So त्या फियरीक लागून आमी म्युनिसिपालिटी गेल्या, द मान्सून इज कमिंग सोन, यू ऑल हॅव टू ऍक्ट फास्ट, विच दे वॉज सपोज टू ऍक्ट बिफोर द मान्सून, बट इन्स्टेड दे आर गिविंग अस द मोर ट्रबल बाय गिविंग ऑन हेड द प्रोजेक्ट विच विल गिव अ ह्यूज प्रॉब्लम इन आर फ्युचर इन आर डे टू डे लाईफ बिकॉज ऑफ द वॉटर क्लॉगिंग. मिटींग बसून केल्ली ह्या संदर्भात कॉन्सिलरा बरी एमएलए बसून आनी बिल्डर येल्ले, तेंच्यानी आमकां एमएलएन आश्वासन दिलें आय वील टेक केअर ऑफ इट. बिल्डरांनी सांगलें आय वील डू द प्रोविजन, बट वी रिस्पेक्ट देअर से, बट एट द सेम टायम वी वॉन्ट समथींग फ्रॉम द म्युनिसिपालिटी. वाय आर दे सायलंट, वाय दॅट इश्यू वॉज नॉट रेज एट द टायम of the giving the permission, what was the issue with the technicality. आमकां प्रोजेक्टाक कितें ओपोज कांयच ना, प्रोजेक्ट जावं न्ही, पण आमचे जे लोकांचे सोल्युशन आहा ते सोल्युशन काढून आमी प्रोजेक्ट करूनी. आमकां प्रोजेक्टाक चार रस्त्यार जे पाणी वर्सान वर्स भरता ते खबर आसतना म्युनिसिपालिटी तेका पयली परमिशन घेवपाचें ना. पयली ते चिंतूंक जाय आसले की ते प्रोब्लम होल सकयल काढून पायपां घालून ते क्लियर करूंक जाय आसले, आनी मागीर परमिशनाक वचूंक जाय आसले. जो पर्यंत ते काम करिना तो पर्यंत स्टॉप ऑर्डर काढून ते स्टॉप करून आणि ते प्रोजेक्ट मागीर स्टार्ट करून. आमकां प्रोजेक्टाक ओपोज काय ना. फर्स्ट ऑफ ऑल फॉर द वॉटर क्लॉगिंग, वॉटर क्लॉगिंग वॉज देर फ्रॉम द लास्ट 15 इयर्स. फर्स्ट इम्पॉर्टंट वॉज द इफ देर वॉज नो वॉटर क्लॉगिंग ऑन देअर थिंग यू वूड हॅव नॉट नोन वॉटर अँड प्रोजेक्ट. वी हॅव नॉट प्रॉडक्ट द पीपल आर ऑलरेडी सफरिंग बिकॉज ऑफ बिफोर द प्रोजेक्ट. So now again the project is come on the mouth of the three sides from the Sapna village to the Gamkali to the other side where the water will go. Builder has given some proposal has put, but after that what, where the water will go? If the water, there is no proper way to go to the water, will come back and again the same situation and it will be the worst. Advocate Danny Fernandez and Ami here, ward number 4. आमी हांगा म्युनिसिपालिटीक मेमोरेंडम दिवपाक येयल्ले. आमचो इशू हांगा आहा की चार रस्त्यार जी शेत आहा ती तूं जेन्ना आमी जेन्ना भारतासून थिवे वयता जंक्शन क्रॉस होता त्या रायट सायडीक शेतान त्या दर पावसान उदीक वता. उदीक वचपाचो कारण कितें, थंयसर उदकाचो एक्सेस आहा पळय तो ब्लॉक जाला वो तो बारीक आहा, ते तो इशू आहा.
वो मेन तो इश्यू जाल्लो पळय तो स्टार्ट जाल्लो जेन्ना ही हायवे स्पेशल हायवे जाल्ली पळय तेन्ना त्या वर्सू आयज पसून तो सेम इश्यू सॉल्व करूंक ना. दुसरे म्हणचो म्हणूंक गेल्यार शेता वयल्यान जी घरां आहा जी कॉलनी आहा बिल्डींग हे दर पावसाक हेंच्या फ्लॅटान आनी हेंच्या कंपाउंड वॉलान जो घरांनी उदीक येता हे इशू आहा पळय तो खूब वर्सासून आहा आनी म्युनिसिपालिटी पासून बरयल्ले आहा पूण जो कांयच उपाय करूंक ना. कितें जातालें जे उदीक आहा पळय ते थोड्या दिसांनी हे शेतान वयताले एटल म्हणूंक जाता की हे शेत आमकां एक सेफ गार्ड आसले पूण आतां कितें जालां त्या शेतान एक प्रोजेक्ट येता हितून लोक सारके भियेल्या भियेल्या कित्याक आतां चिंतूंक लागले की उदीक आहा पळय ते खंय वयतले जे दर पावसाक हे शेत जे शेतान वयताले ते आतां शेत ब्लॉक येताले आनी जे सिट्युएशन आतां जावपाचें आहा ते शेताक लागून इट वील बी बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट इट वील बी द वर्स. आमकां इतके दिसना जाय म्युनिसिपालिटीक तुमकां खबर आसले हे इशू कितें आहा तो चार रस्त्यार हो इशू कितें आहा तो खरसवाडे हो इशू आमच्या लोकेलिटी हो शेताचो विदाउट लुकींग इन टू द टॅक्निकलिटी ओ विद द फिजिबिलिटी तुमी तो प्रोजेक्ट कसो अलाव केला. आमकां मोर फियर आहा की उदकाचो फाल्यां हे प्रोजेक्ट येयलो as possible and come to an understanding and give us some solution. So this is what we are looking at. Thank you. Anybody else? माझे नाव सुहास कोरगावकर हा करसवाड्याचो. ऍक्च्युली तू न्यू प्रोजेक्ट करतना तुका 6 मीटर रोड जाय ते म्युनिसिपालिटीन ते पहिली कन्सिडर कित्याक करू ना 3 मीटर सुद्धा तो रोड ना आणि त्याला परमिशन दिला आणि सगळे हे करता इवन त्यांनी लोकांचे हे करून जाय असले परमिशन की बाबा प्रोजेक्ट येता. सेकंड थिंग ते शेतान प्रोजेक्ट करतात गव्हर्मेंटान आणि म्युनिसिपालिटीन हे कित्याक विचारूंक ना की बाबा शेतान प्रोजेक्ट आम्ही बारीक आमच्या लिगल